आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कल्याण परिसरात धूम स्टाईलने मोबाईल चोरी करण्याचे प्रकार वाढले होते। असाच एक प्रकार कल्याण खडकपाडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला होता। या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून त्याच्या तपासासाठी पथके नेमण्यात आली होती। पथकांनी चोरट्याचा शोध सुरू केला। अखेर सराईत चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले। धनंजय पाटील असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळून 12 मोबाईल व एक महागडी मोटरसायकल हस्तगत केली आहे। धनंजय पाटील या सराईत चोरटा असून तो रस्त्यावर बेसावध असणाऱ्या नागरिकांचे मोबाईल खेचून पसार होत असे। त्याच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याविरोधात खडकपाडा, कोशवाडी, रामनगर, विष्णुनगर येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली। खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 314/20 IPC कलम 392 प्रमाणे मोबाईल स्नॅचिंगच्या बाबतीत हा गुन्हा दाखल होता। गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन ओपन झाल्यापासून मोबाईल चोरीचे गुन्हे वाढीस लागले होते। त्या दृष्टीने PI खडकपाडा यांनी त्यांची टीम ॲक्टिवेट केली होती। त्यातून सदरचा हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। आरोपी धनंजय निवृत्ती पाटील राहणार पडदा याला या गुन्ह्यामध्ये त्याच्या KTM बाईकसह आपण अटक केलेला आहे। त्याच्याकडून आतापर्यंत एकूण 12 मोबाईल जे त्याने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या साथीदारांसह लोक बोलत असताना किंवा वॉकिंग करत असताना मोटरसायकलवर असताना स्नॅचिंग केले होते। ते स्नॅचिंग केलेले सर्व मोबाईल आपण पुन्हा रिकवर केलेले आहेत। एकूण 12 मोबाईल रिकवर आहेत। त्याबद्दल 8 पोलीस स्टेशनला म्हणजे 8 ठिकाणी 8 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी खडकपाडाला 5 गुन्हे, कोळसेवाडी, रामनगर, विष्णुनगर या ठिकाणीसुद्धा गुन्हे दाखल आहेत। त्याचप्रमाणे भिवंडी, पडघा, मानपाडा इतर ठिकाणीसुद्धा त्याने गुन्हा केल्याची माहिती मिळत आहे। त्या दृष्टीने सविस्तर तपास आम्ही करत आहोत। त्याबद्दल खडकपाडा पोलीस स्टेशनची DBची टीम आणि त्यांचे पोलीस शिपाई आहेत त्यांनी अतिशय कौतुकास्पद अशी कामगिरी केली आहे। त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे। कुणाल म्हात्रेसह अभिजित देशमुख, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।